नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी व्हाईट सॉस पास्ता बनवणार आहे हा जो पास्ता आहे तो विशेष करून लहान मुलांना खूप आवडतो करायलाही तो अगदी सोपा आहे यामध्ये नेहमी तितक्याशा वापरात न येणाऱ्या भाज्या देखील पडतात त्यामुळे त्या भाज्याही खाल्ल्या जातात आणि चवीलाही तो मस्त क्रीमी लागतो अगदी पटकन हा पास्ता बनतो चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू पास्तासाठी या काही वेगवेगळ्या भाज्या मी घेतल्या आहेत तर यामध्ये आहे लाल पिवळी सिमला मिरची थोडीशी ब्रोकोली आणि स्वीटकॉर्न आहेत या सगळ्याच भाज्या असायला हव्या तसं नाही फक्त सिमला मिरची जी आहे ती गरजेची आहे मग ती तुम्ही हिरवी सिमला मिरची घेतली तरी चालेल आणि स्वीटकॉर्न तसे सहज उपलब्ध असतात मग ब्रोकोली जी आहे ती असेल तर घाला सिमला मिरची बारीक चिरून घ्यायची आहे मिरची चिरून घेताना मधला जो बियांचा भाग असतो तो, तो काढून टाकायचा आहे भाज्या बारीक चिरून घातल्या की मग त्या खाल्ल्याही जातात नाहीतर मग लहान मुलं तर, तर हमखास बाजूला काढून ठेवतात लाल सिमला मिरचीसुद्धा चिरून घेतली इतर वेळी आपण या भाज्यांचा तितकासा वापर करत नाही तर या निमित्तानं या भाज्याही खाल्ल्या जातील ब्रोकोलीचे जे जा आहेत ते छोटे छोटे तुरे काढून घ्यायचे आहेत ब्रोकोलीचे हे असे तुरे काढून घेतले भाज्या मी खूप जास्तही घेतल्या नाही आहेत एक लाल सिमला मिरची एक पिवळी सिमला मिरची एक छोटा ब्रोकोलीचा तुकडा आणि स्वीटकॉर्न जे आहेत ते पाव कप असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी दोनशे ग्रॅम पास्ता मी घेतला आहे या ठिकाणी मी हा नळीसारखा दिसणारा पेने पास्ता वापरला आहे पण दुसरा कुठलाही प्रकार तुम्ही वापरू शकता तुम्ही घेतलेल्या पास्ताच्या पॅकवर ज्याप्रकारे सूचना दिलेल्या असतील त्यानुसार पास्ता शिजवून घ्यायचा आहे त्याप्रमाणे मी एक लिटर पाणी घेतलं दोनशे एम एलच्या कपनं हे पाच कप पाणी उकळायला ठेवलं इतर साहित्यामध्ये दोन ते अडीच कप दूध आपल्याला लागणार आहे दोन टेबल स्पून मैदा आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत त्याचप्रमाणे मिक्स्ड हर्ब्ज लागतील आता यामध्येच चिली फ्लेक्ससुद्धा आहेत पण तुम्हाला जर का जास्त स्पायसी हवं असेल किंवा जर का मिक्स्ड हाऊसमध्ये चिली फ्लेक्स नसतील तर मग ते सुद्धा तुम्हाला वेगळे लागतील चीज क्यूब आहे थोडीशी मिरीपूड आहे तसेच तीन ते ती चार मोठे चमचे बटर लागेल पाण्याला उकळी येते आहे तोपर्यंत इकडे कढईमध्ये दोन चमचे बटर काढलं आहे यामध्ये सगळ्या भाज्या घातल्या कॉर्नसुद्धा घातले आहेत बटरमध्ये पुरेसं मीठ असतं त्यामुळं याच्यामध्ये मीठ घातलं नाही आहे भाज्या परतून घेताना गॅस मोठा ते मध्यमाचेवर ठेवूनच परतून घ्यायचे आहेत त्यामुळे एकतर काय होतं की भाज्यांचा जो रंग आहे तोसुद्धा छान राहतो शिवाय भाज्या आपल्याला करकरीत हव्या आहेत त्यामुळं गॅस मोठा ठेवून परतून घेतलं की मग भाज्याही करकरीत राहतात भाज्या अगदी खूप शिजवायच्याही नाही आहेत फक्त याचा कच्चेपणा गेला पाहिजे तशा भाज्या बारीक कापलेल्या आहेत त्याच्यामुळं दोन ते तीन मिनिटं पुरेसे होतात आता या भाज्या मी बाजूला काढून घेतल्या दरम्यान पाण्याला जी आहे ती चांगली उकळी आली आहे तर मग मी चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातलं पास्ता घातला आहे आता पॅकच्या मागे दिलेल्या सूचनेनुसार दहा ते बारा मिनिटे हे शिजवून घ्यायचं आहे पास्ता शिजताना गॅस मध्यमाचेवर ठेवा दोन मोठे चमचे बटर काढलं आहे यामध्ये मैदा घातला मैदा परतून घ्यायचा आहे मैद्याचा जो कच्चेपणा असतो तो फक्त गेला पाहिजे मग याच्यामध्ये चिरलेला लसूण घातला या पास्ताला लसूण भरपूर असला की मग त्याचा स्वाद खूप छान येतो मैदा आणि लसूण दोन्ही जे आहे ते खूप लालसर होईपर्यंत भाजायचं नाही आहे फक्त त्यांचा जो एक कच्चेपणा असतो तो गेला पाहिजे हे असं अर्धा एक मिनिटं परतून घेतलं हे बघा यांचा जो रंग आहे तो बदलला नाही आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं करून दूध घालूयात जस जसं दूध आपण घालू तशा मैद्याच्या गुठळ्या व्हायला लागतात त्या होऊ नयेत म्हणून याला एकसारखं हलवायचं आहे एकूण दोन कप दूध मी याच्यामध्ये घातलं आहे गाठी झाल्या तरी हरकत नाही याला एकसारखं हलवत राहा हळूहळू गाठी कमी होतात आणि हो अजून एक महत्त्वाची सूचना सांगायची राहून गेली पास्ता अधूनमधून ढवळायचा आहे नाहीतर मग पास्ता जो आहे तो पातेल्याच्या तळाशी बसतो दूध जे आहे ते दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मात्र याला एकसारखं ढवळत राहा हळूहळू यातल्या ज्या गाठी असतात त्या कमी व्हायला लागतात हे जे दिसतंय ते लसणाचे तुकडे आहेत दरम्यान दहा मिनिटं होत आली आहेत तर आपला पास्ता शिजला आहे का ते एकदा चेक करू एखादा खाऊन किंवा कापून चेक करा खूप जास्तही मऊ झाला नाही पाहिजे याला चाळणीमध्ये निथळून घ्यायचं आहे वरून थंड पाणी ओतलं आहे म्हणजे तो आणखी जास्त शिजणार नाही ओव्हरकूक होणार नाही हे बघा आता दुधाला असा दाटसरपणा यायला लागला आहे पण हे खूप दाटसर होईपर्यंत थांबू नका कारण अजून पुढची प्रोसेस व्हायची आहे ते करेपर्यंत दूध खूप घट्ट होत जातं थोडासा दाटसरपणा जाणवायला लागला की पटापट पुढच्या -पत गोष्टी घालायच्या आहेत यामध्ये आवडीनुसार मिक्स्ड हब्स घातली आहेत थोडीशी अर्धा चमचा मिरीपूड घातली पास्तामध्ये मीठ घातलं होतं शिवाय बटरला देखील मीठ असतं त्यानुसार मीठ कमी घालायचं आहे हे बघा हे अगदी पटकन घट्ट व्हायला लागतं आधी सांगितल्याप्रमाणे मिक्स्ड हाऊसमध्ये चिली फ्लेक्स होते त्याच्यामुळे मी घातले नाही आहेत पण जर का तुम्हाला जास्त स्पायसी हवं असेल तर ते सुद्धा घाला आता याच्यामध्ये परतून घेतलेल्या भाज्या घातल्या आहेत भाज्या सॉसमध्ये एकसारख्या मिक्स करून घेतल्या हे बघा आता हे असं सॉसप्रमाणे दाटसर झालं आहे लगेच याच्यामध्ये पास्ता घालायचा आहे घालण्यापूर्वी पास्ता हातानं थोडासा मोकळा करून घ्या सॉस जो आहे तो पास्ताला एकसारखा लावून घ्यायचा आहे जर काही तुम्हाला खूप ड्राय नको असेल तर याच्यामध्ये अर्धा कप दूध वाढवू शकता याला फार वेळ ठेवायचं नाही आहे नाहीतर परत घट्ट होत जातं हा असा आपला गरमागरम रंगीबेरंगी भाज्यांनी सजलेला व्हाईट सॉस पास्ता तयार आहे तुमच्या आवडीनुसार याच्यावर चीज किसून घालायचं आहे त्याचप्रमाणे ही पास्ताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद